नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. बघू शकता आपण या ठिकाणी कापसामध्ये यावर्षी तुरीची लागवड केलेली आहे आणि दोन पाट्यामधील अंतर, या ठिकाणी दोन तासामधील अंतर हे आपण 15 फूट ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे उगवण ही तुरीची झालेली आहे. 1 फूट दोन झाडामधील अंतर आपण ठेवलेलं आहे आणि बघू शकता कापसाची आपण घन पद्धतीने या ठिकाणी लागवड केलेली आहे. दोन झाडामधील अंतर हे 1 फूट असून दोन ओळीमधील अंतर हे यावर्षी आपण 3 फूट ठेवलेलं आहे. गेल्या वर्षी आपल्याला 1 एकरी 14 क्विंटलचं ॲव्हरेज या ठिकाणी आलेलं होतं आणि आपण या ठिकाणी यावर्षी तुरीची देखील लागवड केलेली आहे. कारण की तुरीचे बाजारभाव बघता या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये तुरीचा जो स्टॉक आहे तो कमी आहे आणि पुढील वर्षी देखील 8 ते 9 हजार दरम्यान भाव टिकून राहण्याची शक्यता असल्यामुळं आणि तुरीचं नियोजन आपण चांगल्या पद्धतीनं करत असल्यामुळं आपण या ठिकाणी कापसामध्ये यावर्षी तुरीची लागवड केलेली आहे आणि तुरीची उत्तम अशी उगवण क्षमता या ठिकाणी झालेली आहे. बघू शकता तूर आणि कापूस. आता याचं जे तणाचं नियोजन आहे हे आपण करणार आहोत. पुढील खत नियोजन कशा प्रकारे करणार आहोत हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असाल तर लाईक करा आणि जर तुमची लागवड राहिलेली असेल तर शेतकरी कमेंट करू शकता की आपण कोणत्या भागातून आहात. वर बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारे आभाळ आलेला आहे आणि लवकरच पाऊस सुरू होण्याचे चान्सेस आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपली ही उगवण झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, पुढील नियोजनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.